असोसिएशनच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिकचं स्वागत आहे. पहिलाच मॅचचा हिरो महेश ठरला, प्लेअर ऑफ द मॅच सगदार. त्याचबरोबरीनं सिप्ला मॅनेजर सन्माननीय संकेत साहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय शरदजी दिसले साहेब, मी आपणास विनंती करेल की आपण आपल्या शुभातानं इथे यथोचित मान सन्मान करायचा. सिप्ला कंपनीचे मॅनेजर संकेत साहेब यांचा या मुख्य मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला आपला मोलाचा वेळ दिलात, आवर्जून भेट दिलीत, आमचा छोटासा कोहिना सन्मान स्वीकारलात, त्याबद्दल पुनश्च आपलं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिकचं स्वागत आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टीम जे हनुमान तळवळी संघाचा तारणहार, दोन बॉल दहाची आवश्यकता असताना एक षटकार एक चौकार जशा बॅटमन आला. गोलंदाजी करत असताना पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यांना अवघी एक धाव खर्च केली, दोन विकेट ज्यांना मिळवल्या, तो महेश ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. सन्माननीय प्रवीणजी धामनसे साहेब यांच्या शुभार्थानं आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र पुरस्कृत करतोय. महेश प्लेअर ऑफ द मॅच अगदी तुम्ही ठरताय. मॅच फसली होती, गोलंदाजी सुरुवातीला केली, अवघी एक धाव खर्च केली, दोन विकेट तुम्ही प्राप्त केल्या, परंतु उत्तरार्धामध्ये तीन बॉल दहाची आवश्यकता असताना महत्वाचा फलंदाज सिद्धेश आपलातला फटका त्यांनी एक्झिक्यूट केला, परंतु कौतुकास्पद झेल टिपला, त्यानंतर तुमच्यावरती दबाव नक्कीच असेल. तीन बॉल दहाची आवश्यकता असताना मोठा फटका खेळायचा होता, काय मानसिकता राहिली होती? एक ओव्हरला मी त्याला आता नक्कीच तोंडाने कमी पण बाटणं जास्त बोलतात, अफलातनं खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या मॅचच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये यौक्यात शाहीर योगेश जाधव सरांना धन्यवाद. या ठिकाणी करूया आपण. सन्माननीय लाड साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभा हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मैदानावर देखील सुरेख फटका खेळ, आणि याच वेळेस आपण पाहिला तर लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चार धावा. आवाज आपल्या खोऱ्या मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅच क्रमांक दोन. श्री क्षेत्रपाल पोये आणि श्री सोमजाई प्रसन्न गोळवे या दोन संघांमध्ये ही लढत, ही भिडत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नंदकुमार मरवडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. नंदकुमार मरवडे सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये, संकेत आणि विवेक सर्व आपल्याला पाहतोय. यावेळेस श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाकडून पहिला बॉलर बॉलिंग बारकवार प्रदीप. एक षटकार मारला तर विशाल सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विशाल सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. संकेत आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोकार्डवर 10 चाकडा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रदीप षटकातील पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय आडव्या बॅटने लॉप करण्याचा विचार केला होता, हा बॉल मात्र आपण पाहतोय सरळला बॉलरच्या हातामध्ये जातोय. सिंगल एक धाव मिळतीय, सिंगल एका धावेने 11 धावा स्कोकार्डवर. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विनायकजी चितळकर यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत.
तर त्यांना विनंती असेल, आमचा मान सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय, पुन्हा एकदा पॉइंट झोन मध्ये पॉइंटला हा बॉल मिस होतोय. हा चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार जाईल का? नाही, या बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर धावतोय, पळतोय, पण याच दरम्यान आपण पाहिलं तर दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि इथं आपण पाहतोय तीन धावा टोटल. या तीन धावेच्या सहाय्याने जरूर या ठिकाणी स्कोकार्ड मध्ये बदलाव केला जातोय. स्कोकार्डवर आपण नजर मारलीत ना तर आतापर्यंत 14 आकडा नक्कीच आपण पाडतोय. एक चांगली सुरुवात श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. अजूनही दोन चेंडू चा खेळ बाकी. श्री क्षेत्रपाल पोळी संघाकडून प्रदीप हा बॉलर आहे पहिला. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक जरूर आहे तैनात आणि याच दरम्यान टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 1 यावेळेस फलंदाज संकेत बॅक टू दी पवेलियन. मायबाप प्रेक्षकांचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहुर रोहा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आपण पाहतोय आपण खेळतोय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नाईट भव्य दिव्य मानास सन्मानाचा चषक नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप याचा. या ठिकाणी आमचे मित्र दिनेश लोटणकर यांच्याकडून ऑफर येते. ललितनी जर षटकाराची हॅट्रिक मारली तर दिनेश लोटणकर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. ओ यावेळेस आपण पाहतोय जरूर हा बॉल लेग साइडच्या दिशेला, परंतु इथं आपण पाहिलं डॉट बॉलची सांगता केली जाते. आणि इथं डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक पहिले होते समाप्त. पहिल्या षटकाखेर 14 धावा. या ठिकाणी कोलाट क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सतीश दादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. या ठिकाणी एवढं आपण स्थान पण नोवायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. ज्याने कोलाट क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्या दिवशी एक समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली होती असे सन्माननीय अध्यक्ष सतीश दादा जाधव, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आमचे खांडेकर सर जे पहिल्या दिवसामध्ये मी समालोचन करताना अतिशय हाय व्होल्टेज मला पाहायला मिळाले होते आणि काय तो सामना झाला होता एअरसन खाम संघाचा. खांडेकर सरांची ती प्राईज ती ऑफर 3000 रुपये एका षटकाराला आणि तो सामना तुमच्या टीमने जिंकला. थँक्यू सर, पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सतीशदादा जाधव आपलं आणि खांडेकर सर आपलं या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेस षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी टाकण्यासाठी येतोय सामी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला दाखवले दिशा. यावेळेस आपण बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू दन 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 सीमारेषा पार आलाय बेस चौकार.
ठिकाणी चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 आकडा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 विकेट लॉस. शास्त्री सोमजाई प्रसन्न गोवे टीम. याच दरम्यान आपण पाहतोय, पुन्हा एकदा आपण पाहतोय, सूर्य एक फटका जरूर खेळलाय. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेला बॉल मात्र चालला. त्या ठिकाणी सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 25 धावा ऑन अ स्कोरबोर्ड. षटकातील आपण पाहतोय आतापर्यंत सामियाचे 5 चेंडू होत आहेत. 25 या षटकातील शेवटचा बॉल. हो, याच दरम्यान आपण पाहतोय हॅप ट्रॅकरचा बॉल, त्याला दिशा दाखवली आहे. याच दरम्यान आपण पाहिलं आता शॉर्ट फाईन लेगला बॉल येतोय. सिंगल एकच धाव मिळतीये. सिंगल एका धावीने 26 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होतोय. दोन षटकाची सांगता होते, दोन षटका अखेर, 1 विकेट लॉस, 26 आकडा स्कोर कार्ड वर. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक भव्य दिव्य मान सन्मानाचा चषक. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पाहतोय श्री क्षेत्रपाल पुई आणि श्री सोमजाई गोवे या दोन संघाच्या दरम्यान ही लढत, ही भिडत जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 26 धावा. 26 धावा म्हटलं तर 13×2=26 म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 13 + 13 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट लॉस जरूर पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि टेनिस क्रिकेटचा सण खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. आज टेनिस क्रिकेटचा खेळ खरंच मित्रांनो साता समुद्र पल्ल्याड गेलाय. या टेनिस क्रिकेटला आज सोन्याचे दिवस आलेत हे नक्कीच आपण म्हणू शकतो. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयास आणि या वेळेस मात्र विकेट किपर बॉल खाली. आणखी एक धक्का, विकेट क्रमांक 2 फलंदाज ललित बॅक टू दी पवेलियन. आणि खास करून सिच्युएशन प्रमाणे गाणी देखील या ठिकाणी वाजली जात आहेत. सो थँक्यू डीजे वाले, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी. आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून पंचाच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत सर, थेरोंडा अलिबाग, शैलेशजी महाडिक सर अलिबाग, मोहम्मद बकवाल सर आपण पाहतोय खास मुरुडवरून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही पंचांचा मनापासून हार्दिक या ठिकाणी स्वागत. याच दरम्यान आपण पाहूया बॉल मात्र सुरेख हाताळला. इथं आपण पाहतोय पॉइंटला बॉल चाललाय. लॉंग पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि याच दरम्यान 2 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय जरूर या 2 धावेने 28 धावा
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर त्याच झोन मध्ये बॉलला खेळलाय आणि इथं सिंगल एकच धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 29 धावा. बॉलिंग मार्कवर आकाश थोडस रोकलंय या षटकामध्ये, थोडस आपण पाहतोय रोकलंय जरूर रा आकाशा बॉलरने श्री क्षेत्रपाल पुई संघाकडून. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्टेप आउट केला होता, पुढे जाऊन मारण्याचा प्रयास केला होता, विकेट पर मिस. पण इथं आपण पाहिलं फर्स्ट स्लिपचा प्लेअर मात्र बॉलवर तुटून येतोय. सिंगल एक धाव देखील दिली नाहीये आणि इथं षटक क्रमांक 30 होतोय समाप्त. 3 षटका खेळ 29 29 धावा स्कोर कार्डवर 3 गडी बाद या स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघ. आज खरंच आपण पाहतोय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य माना सन्मानाचा नाईट चषक 2024 पर्व 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं रसिक मायबाप प्रेक्षकांचं आयोजकांचं या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहू रोहा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे. कारण कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये भरपूर वेळा या ठिकाणी मला कॉल आले होते. गत वर्षामध्ये देखील आमचे प्रवीणजी धामणसे साहेब सातत्याने मला कॉल करत होते की सर तुम्ही या, पण वेळच नव्हता माझ्याकडे. आणि या वर्षामध्ये आपण पाहिलं तर आमचे महेशजी बामणे हे देखील सातत्याने, आता मागे जो त्यांची स्पर्धा झाली होती प्रीमियर लीग तेव्हा देखील त्यांनी कॉल केला होता पण वेळ नसल्यामुळे येऊ शकत नव्हतो. कारण एक टेनिस क्रिकेटचा समालोचक म्हणून अनेक ठिकाणी आम्ही जात असतो पण आज जरूर ती वेळ आली आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक समालोचक म्हणून मला बोलवलंय त्याबद्दल सर्व कमिटी मेंबरचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. षटक क्रमांक 4 पाहूया आपण कोण घेऊन येतोय. टेनिस क्रिकेटचा थरार जरूर या ठिकाणी पाहतोय. टेनिस क्रिकेट म्हटलं तर कितीही ऊन असू द्या, कडक थंडी असू द्या, अवकाळी पाऊस असू द्या, आम्ही मात्र क्रिकेट खेळायला जाणार असा हा टेनिस क्रिकेटचा खेळ. आज या टेनिस क्रिकेटने खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला एक वेगळंच वेड लावलंय. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आपल्या घरच्यांना, आईला, वडिलांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला फसवून आपण क्रिकेटच्या मैदानावर येतो हा खऱ्या अर्थानं मित्रांनो टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. आणि हा खेळ आज रंगलाय कारण टेनिस क्रिकेट आज सीझन क्रिकेटच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे टेनिस क्रिकेटला एक इंटरनॅशनल लुक आलंय हे नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो. यावेळेस बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर येतोय साहिल चौथा बॉलर. यावेळेस आपण पाहतोय सूर्य एक फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय त्या ठिकाणी जरूर. हा बॉल मात्र सरळ 4 धावांसाठी दे दणादण धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. ३३ धावा ऑन स्को कार्ड 3 विकेट लॉस श्री सोमजाई प्रसन्न गोवे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका जरूर शफल झालाय फलंदाज अक्रॉस द लाईन आणि हा बॉल मात्र वन बाउंस धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. मॅच क्रमांक 2 जरूर या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक श्री क्षेत्रपाल पुई श्री सोमजाई प्रसन्न गोवे या दोन संघांमध्ये हे घमासान मैदानावर जरूर सुरू झालंय. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका लॉंगॉच्या डोक्यावर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे थोडासा मिस करतोय त्याचा फायदा घेतलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सक्सेसफुल देखील पाहायला मिळतोय आपल्याला 2 धावा. या 2 धावेने आपण पाहिलं ना तर स्को कार्डवर नजर मारले तर टोटल धावसंख्या 39 39 धावा स्को कार्डवर जरूर या ठिकाणी जोडल्या जात आहेत.
एक चांगली टोटल नक्कीच आतापर्यंत म्हणता येईल श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाची. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोशन, तदनंतर विवेक. एक चांगली बॅटिंग करताना विवेक आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख लाईन, अतिशय योग्य लाईन आपल्याला पाहायला मिळाली. खास करून अचूक टप्प्याची बॉलिंग पाहायला मिळाली. इथं बॉल पडल्यानंतर थोडासा हलकासा काटा बदलला होता, बॉलने मूव्ह केला होता, हालचाल जरूर केली होती. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता केली जाते. बॉलर साहिलच्या माध्यमातून षटकातील पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओ हो खरा बॉल, पंचांचा इथे येतोय कॉल, आलाय नो बॉल, येणारा चेंडू फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या खूपच उंचीवरून बॉल फेकलाय. जसं मी नेहमीच म्हणतो समालोचन करताना, जसं कोर्टामध्ये गेल्यानंतर आरोपीला जज शिक्षा ठोठावत असतात ना, क्रिकेटच्या मैदानावर देखील पंच मात्र बॉलरला शिक्षा ठोठावत असतात आणि तोच नमुना या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र दंडित केलंय जरूर साहिल या बॉलरला पंचांनी. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच असेल. काय फ्री हिट वर मोठा फटका येईल का या ओव्हर मध्ये? ओ हाफ ट्रॅकरचा बॉल यावेळेस दिशा दाखवले, फाईन लेग मधून बॉल सरळ चाललाय, दन 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 सीमर शपार आलाय बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. 44-44 चा आकडा. असं म्हणतात ना मित्रांनो, कष्ट ही एक अशी चावी आहे की जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. मग क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला कष्ट, मेहनत, सराव करावा लागतो, घाम गाळावा लागतो. इथं देखील पाहिलं आपण घाम गाळला या फलंदाजाने, सुरेख फटका हाताळला 4 धावांसाठी. यावेळेस आपण पुन्हा एकदा सफल झाला. यावेळेस आपण पाहिलं स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, बॉलला वेगाने देखील उचललंय क्षेत्ररक्षकाकडे. सिंगल एक धाव मिळतीये, सिंगल एका धावेने षटक क्रमांक 4 होतंय साहिलचं समाप्त. 4 षटक अखेर सी सोमजाई प्रसन्न गोवे संघाची टोटल धाव संख्या 3 विकेट लॉस 45-45 चा आकडा स्कोर कार्ड वर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा म्हटलं तर आपल्याला आठवतो भारताचा रोहित मॅन शर्मा ज्यांचा जर्सी क्रमांक 45-45 आणि तोच 45 आकडा या ठिकाणी स्कोर कार्ड वर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक जरूर ऑनलाईन या स्पर्धेला जोडले गेलेत. ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कारण कुठलाही खेळ असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, प्रेक्षक वर्ग नसतील तर मात्र मजा नसते. म्हणून प्रेक्षक हो आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंग एंड वर विवेक जो सलामीसाठी आलाय पण काय बॅटिंग करतोय, फेविकॉल सारखा मैदानाला चिकटून उभा राहिलाय विवेक हा फलंदाज गोवे संघाकडून. बॉलिंग मार्कवर शेवटचा षटक घेऊन येतोय जरूर दर्शन विवेक. आतापर्यंत 15 बॉलमध्ये 30 धावांची खेळी करताना श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाकडून काय वन मॅन आर्मी लढतोय हा खेळाडू. पॉवरफुल या ठिकाणी फटके आपल्याला ऑन साईडला ऑफ साईडला सुरेख बॅटिंग पाहायला मिळाले. याच दरम्यान वा भाई वा काय फटका खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेला. पण याच दरम्यान ओ इथं कॉमेंट्री बॉक्स मधून देखील आपण पाहतोय 6 धावांचा इशारा येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग विवेकचा षटकार. धन्यवाद डीजे. वा पहिलाच बॉलवर स्वागत केलंय दर्शनचा. दर्शन मात्र इथं दर्शन घडवेल का नावाप्रमाणे. ओ हो हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड इस लॉंग ऑनच्या दिशेला, आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद डीजे. 17 बॉलमध्ये 42 धावांची घातक इनिंग खेळताना मॅन फ्रॉम सोमजाई प्रसन्न गोवे संघाचा विवेक काय इनिंग खेळतोय. 50 मारली तर मंदार
जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइस दिले जाईल. पॉवरफुल बॅटिंग करताना ओ यावेळेस आपल्या पुन्हा एकदा गॅपने फटका खेळला, अक्रॉस द लाईन खेळलाय, सिंगल एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि याच दरम्यान दुसरी धाव देखील कम्प्लीट. वा काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे विवेकची. वा टोटल संघाची टोटल धाव संख्या होते 59 आणि विवेकची वैयक्तिक धाव संख्या होते 44 म्हणजे 6 धावांची गरज आहे. काय इथं मात्र या नाईट चषकामध्ये पहिली हाफ सेंचुरी झळकावेल का विवेक हा फलंदाज साऱ्यांच्या राजा सामन्याकडे. यावेळेस नेक्स्ट बॉल ओ हवेमध्ये बॉल उडवलाय, बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर पोहोचेल का ओ आणि याच दरम्यान जरूर या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला होता पण इथं झेल ड्रॉप झाला विवेकला जीवनदान. पहिली लाईफ लाईन विवेकची सुरू झाली आहे 46 वैयक्तिक 46 धावांची इनिंग खेळताना. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू होते दर्शन या बॉलरचे श्री क्षेत्रपाल पुई संघाकडून, 2 चेंडू बाकी, 4 धावांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी विवेक याला. कारण आता मेन स्कोर कडे नजर नाही आहे, साऱ्यांच्या नजरा विवेक कडे लागल्यात. षटकातील 5वा बॉल आणि याच दरम्यान पुन्हा पायामधला बॉल खोदून काढला, वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल जातोय, सिंगल एक धाव आणि इथं पाहतोय दुसरी धाव. ओ हो 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 वा भाई वा, मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा कडकडाट झाला विवेकसाठी. क्या बात है, व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॅटिंग. 48 धावा आणि टोटल संघाची धाव संख्या होती 63 हायस्ट स्कोर आतापर्यंत. अजूनही टीम बाकी आहेत पण आतापर्यंत हायस्ट स्कोर श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाचा असताना शेवटचा बॉल विवेकसाठी शेवटच्या बॉलवर उडवलं. यावेळेस सिंगल एक धाव, काय दुसरी धाव मिळेल का. ओ जबरदस्त इनिंग, मॅन फ्रॉम गोवे, नाव आहे विवेक, हाफ सेंचुरी झळकवली या खेळाडूने. वा भाई वा, कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नाईट चषकामध्ये पहिली हाफ सेंचुरी कुणाची असेल, विवेक याचं नाव रँकिंग नंबर 1 वर येईल. टाळ्यांचा कडकडाट झालाय, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन विवेक. आणि टीमची टोटल धाव संख्या होती 66, 66 धावा, 30 बॉल मध्ये 67, 67 धावांची गरज जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना शिवप्रेमी डोलवहाल विरुद्ध जय बजरंग लांडर, मॅच क्रमांक 3. मॅचचा पूर्वार्ध मित्रांनो संपलाय, काय असेल मॅचचा उत्तरार्ध जरूर ऐकण्यासाठी जाऊया. आज या नाईट चषकामध्ये माझ्या समवेत समालोचन करण्यासाठी आलेत किशोरजी कोकरे, ऐकूया आपण त्यांचा आवाज. या ठिकाणी विवेक पवार जी सचिन शिंदे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे खास या हाफ सेंचुरीसाठी. जबरदस्त हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. तर यानंतर नक्कीच आपण ऐकूया किशोरजी कोकरे यांना, तोपर्यंत धन्यवाद. यानंतर होणारा सामना शिवप्रेमी डोलवहाल विरुद्ध जय बजरंग लांडर. जय बजरंग लांडर, शिवप्रेमी डोलवहाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स वर यायचं आहे त्वरित. थँक यू सो मच. आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकलात शाहीर योगेश जाधव सरांना. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना विवेक पवार याच्या बॅटमधनं 21 बॉलमध्ये 51 धावा आल्या आणि संपूर्ण इनिंगमध्ये 65 धावा उभ्या केल्या टीम, 66 धावा कंप्लीट केल्या, 67 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम श्री क्षेत्रपाल पुई या संघाच्या समोर.
श्री सुमजाई गोवे या संघानं, त्यामध्ये मोलाचा वाटा राहिला विवेक पवारचा, तब्बल 21 बॉल मध्ये 51 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण टॉससाठी विनंती करूया टीम शिवप्रेमी डोळबल विपक्ष लढत असताना जय बजरंग लांडर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तातडीने यायचं. शिवप्रेमी डोळवळ त्याचबरोबरीनं जय भवानी लांडर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण विनंती करूयात की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय पुनीतजी पाटील साहेब यांचा या मुख्य मंचकावरती आपण वाढदिवस साजरा करतोय. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एक अनोख भेट सन्माननीय पाटील साहेबांना आपण इथे देतोय. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं, त्याचबरोबरीनं असोसिएशनच्या सर्व खेळाडूंच्या वतीनं साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं जावो हीच आपण ईश्वरच्यानी प्रार्थना करूयात. या संभाषणाचा इशारा लेट्स प्ले. 67 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सामी आणि त्याच्या साथीला. टीम श्री क्षेत्रफळ पुई या संघाला आपण विनंती करूयात की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. थोडंसं सहकार्य करा. पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या त्यानं स्टेअर केलं, लेग लान्स केले क्षेत्ररक्षक. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये इनफिल्डमध्ये वेगानं बॉलवरती आला. पहिली सिंगल पहिला बॉलवरती प्राप्त केली आहे सामी यानं. संकेत पहिलं षटक मॅन्डेटरी पावर प्लेचं हतळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय अभिजितजी सावरकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज येतोय सामी याच्यासाठी. बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले ना तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. यावेळी सलक्यातनं स्टेअर केला पॉईंटचा क्षेत्ररक्षक. विज्ञान बॉलवरती तसं आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त होतीये एका सिंगलच्या मदतीनं. स्कोरकार्डवरती धावसंख्या दोन्ही आकड्यावरती 67 धावांचा पाठलाग करायचा. विवेकच्या पहिल्या इनिंगमध्ये अफलातनं खेळी पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक दुसऱ्याच मॅचमध्ये पाहायला मिळालंय टीम श्री सोमजाई गोवे या संघाच्या बाजूनं. यावेळेस विचेट करायचं होतं, बादशा रडार मध्ये बॉल येत नाहीये. टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर अगदी समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. अगदी विकेटच्या जवळून जाणार हा बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाली आहे. डडबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डडबॉलच्या मदतीनं स्कोरकार्ड थांबतोय. स्कोरकार्डवरती धावा दोन आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी एक दिक्कना फटका एक्झिक्यूट केला आहे सामीच्या बॅटमन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला हा दिक्कना चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोरकार्डवरती धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील पुढचा बॉल सामी ऑन द स्ट्राईक. हलक्या त्यानं स्टेअर केला, बॅटची कट, त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. हजर जबाबीपणा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये फ्लाय स्लिपच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. चांगली फील्ड पाहायला मिळते. नौकेशच्या माध्यमातून डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आला, चौकाराच्या नंतर लगेचच डॉट बॉल सुद्धा येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा 6 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला, पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. तर नक्कीच सामी याच्यासाठी आणखीन एक सुवर्ण संधी येते. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय दिनेश शेठ पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून जर सामीनं दोन बॅक टू बॅकचे षटकार रिव्हर्सनं मारलं तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. षटकातील शेवटचा बॉल लो फुल टॉस बॉल अडबा बॅट ऑन साईडला. बॉल निघून चाललाय फाइनली रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट येतोय हा चौकार.
थँक्यू. षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आलाय. पहिलं मॅन्डेटरी पावरप्लेचं षटक संपलंय. पहिल्या सहा बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा. सामीच्या दोन चौकाराच्या मदतीनं 10 एकड़ावरती आपल्याला पाहायला मिळतीय. कोलाड ग्रामीणचा मिस्टर 360 त्याच्या बॅटमध्ये धावा येऊ लागल्या. 4 बॉल त्यानं फेस केलेत. 4 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाज हिमाकवरती गोलंदाज टीम श्री सोमजाई गोवे या संघाच्या बाजून विवेक गोलंदाजीसाठी आलेत. त्याचबरोबरीनं एक रोहा तालुक्यातील नामवंत समालोचक सन्माननीय भाईजी पेटकर सर हे सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात की आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि भाई पेटकर यांच्या स्वागतासाठी हा देखना फटका एक्झिक्यूट केलाय स्वप्निल. स्वप्निलच्या बॅटमध्ये येतोय हा ब्लास्ट बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. षटकार येतोय स्वप्नीलच्या बॅटमधनं. 6 धावा आल्या. स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धावा. 16 एकड़ावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेट साठीची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. लो फुलटो साडवा बॅटनं ऑन साईटला डेकना फटका एक्झिक्यूट केला. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. आतमध्ये विक्रम रचण्यासाठी स्वप्नील दाखल झालाय. संघर्ष करण्यासाठी तो दाखल झालाय. संघर्ष करत असताना पाहायला सुद्धा तो मिळाला. 3 बॅक टू बॅकचे षटकार आलेत. समोरच्या दिशेनं फटका हवेमध्ये केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतोय. एक सिंगल कम्प्लीट केलं. क्षेत्ररक्षक फंबल झाले. त्याचा फायदा लगेचच उचलला. सामी आणि स्वप्नीलनं 2 धावा याही बॉल वरती प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय. तब्बल 30 एकड़ावरती मोठी धावसंख्या उभारायची होती. 67 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा होता टीम श्री क्षेत्रफळ पुई या संघाला. आणि पहिली 2 पॉवर प्लेची षटकं महत्वाची होती. पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा जमा केल्या. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॅची कट बॉल हवेमध्ये फ्लाय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. परंतु हलगर्जीपणा पाहायला मिळाला. 105 झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपला. स्वप्नील नावाचं अगदी गुंगावत असताना सुद्धा पाहायला मिळालं. 3 षटकार 1 दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. तब्बल 21 या धावसंख्येवरती बाद होत असताना स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड वरती धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 एकड़ावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये खूप साऱ्या धावा आल्या. परंतु जमेची बाजू राहिली आहे. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा फलंदाज स्वप्नील सुद्धा या षटकामध्ये बाद झालाय.
पहिला पाच बॉल मध्ये एकंदरीत जर विचार केला ना तर गोलंदाज विवेकने धावा खर्च केल्यात, 20 इथून कम बॅक करावा लागेल. शेवटचा हा बॉल आहे या षटकातील. बाटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 रोहन दाखल झाले टीमशी क्षेत्रफळ पुई या संघाच्या बाजूनं. षटकातील हा शेवटचा बॉल. यावेळेस अवक्यातनं स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतील. चांगलं फील्ड होती आहे, फेक करेल तोवर इथे धाव घेतली जाणार नाहीये. षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात येतोय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा या धाव फलकावरती आहे टीम श्री क्षेत्रफळ पुई या संघाचा. इथून 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल मध्ये विजयासाठी 37 धाव्याची गरज असणार आहे टीम श्री क्षेत्रफळ पुई या संघाला. सामी अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 4 बॉल त्यानं फेस केले. 4 बॉल मध्ये 2 चौकाराच्या मदतीनं 9 धावा त्यानं जमा केल्यात. कोलाड ग्रामीणचा 360 अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मैदानाच्या चारही बाजूला फटके लगावण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. इथून 18 बॉल मध्ये 37 धावा त्यांना बनवायच्या. सन्माननीय दिनेशजी लोटणकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय रोहन याच्यासाठी. जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दिनेशजी लोटणकर साहेब अर्थातच कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांच्या बॅटचा दबदबा सातत्यानं आपण पाहतो. श्री जोगीरदेव पुष्टचेवाडी या संघाच्या माध्यमातून ते सातत्यानं खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती. गोलंदाज टीम श्री सोमजाई गोवे या संघाच्या माध्यमातून रोशन गोलंदाजी मागवरती आलेत. सन्माननीय रोनित पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राइज येतोय. जर सामीनं बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले ना तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला फाटून दिलंय. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. पहिल्याच बॉल वरती रोशनचं स्वागत केलंय. हाफ ट्रॅकर बॉल आउट साइड द ऑफस्ट म्हणतात. नंतर कोलाड ग्रामीणचा 360 सामी मैदानाच्या आतमध्ये चौकार लगवत असताना पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं स्कोरकार्ड वरती धावा 34 या कडावरती जाऊन पोहोचतात. एक गडाच्या मोबदल्यामध्ये जिथे स्वप्नील हे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस स्विच इट बॅटचा संपर्क तितकासा प्रॉपर होत नाहीये, परंतु फ्लाय स्लिपचं क्षेत्ररक्षक आहे ना त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. 3 बॉल त्यानं अडवलाय. इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावल्यात. 34 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. सामी बॅटिंगला आला. सामीसाठी खूप सारी बक्षिसांची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. बाबू शेठ पाशीलकर अर्थातच या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक. सामी याच्यासाठी जर रिव्हर्सचा षटकार सामीनं लगावला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सामी वरती बक्षिसांची खैरात केली जातीये. कोलाड ग्रामीणचा मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त इनिंग साकारतोय. यावेळी शपल झाले. आडबा बॅटनं ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मोठी विकेट मिळते. सामी बॅक टू डगआउट दुसरा धक्का टीम श्री क्षेत्रफळ पुई या संघाला. फलंदाज सामी बाद.
भाई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक 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 सहर्ष स्वागत करीत आहोत, सहर्ष स्वागत करीत आहोत, सहर्ष स्वागत करीत आहोत. आपला बहुमूल्य वेळ देऊन खऱ्या अर्थानं या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनला भेट देण्यासाठी खास करून आलेले आहेत आणि त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं खरंच मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव आणि या महोत्सवामध्ये सन्माननीय आदरणीय अनिकेत भाई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत, सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वागत करूया सकळ जणांचे, स्वागत करूया खेळाडूंचं आणि स्वागत करूया आपल्या मान्यवरांचं. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके भाई अनिकेत भाई तटकरे यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या वतीनं जोरदार या ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार केला जात आहे. धन्यवाद भाई, आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं खरंच विशेष आभार. जाऊया आपण मॅच कडे. षटक क्रमांक चौथं हतळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ललित पहिल्या बॉल वरती दुहेरी धाव जमा केली आहे टीमशी क्षेत्रफळ पुय संघाच्या. बॅटर रोहन या दोन धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 या आकड्यावरती. इथून 11 बॉलचा खेळ शिष्य 11 बॉल मध्ये विजयासाठी 22 ची आवश्यकता. व्यासपीठावरती लोकप्रिय दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं जंगी स्वागत झालंय. या व्यासपीठावरती एक वेगळीच ऊर्जा अनिकेत भाई आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतीय. कोलाड क्रिकेट महोत्सवचा हा आजचा चौथा दिवस मान राहिलाय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आणि दमदार आमदार या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. एक वेगळी ऊर्जा या संपूर्ण मैदानावरती जनरेट झाली आहे. षटकातील दुसरा बॉल ललित गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. थँक्यू. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीनं कडवरती धावसंख्या 51 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला ऋषभ मैदानाच्या आतमध्ये अफलातनं खेळ साकारतोय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. इष्टरक्षकाचा वेध घेण्यात येईल, डॉटबॉलचा इशारा येतोय. डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्डवरती धावा 51 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती दमदार आमदार अनिकेत भाई सामाजिक क्षेत्र असो तदनंतर सांस्कृतिक क्षेत्र असतो आणि तदनंतर आता मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये कोलाड क्रिकेट महोत्सवचा धमाकेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आमदार अनिकेत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आठवडाभर या संभेच्या पंढरीमध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. यावेळेस कमबॅक केलं गोलंदाज ललितनं, दुसरा डॉटबॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार लगावल्यानंतर डॉटबॉलच्या मदतीनं 51 धावा फलकावरती आहेत. ऋषभ ऑन दी स्ट्राईक, ओपिश बॉल हेलिकॉप्टर केला डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाना बॉल वरती आलाय. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले तिथे पॉपिंग क्रीस मध्ये, सुखरूपरीत्या फलंदाज पोहोचलेले पाहायला मिळालेत. दोन धावा याही बॉल वरती आल्यात. या दोन धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय होतोय. स्कोर कार्ड वरती धावा 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ललित गोलंदाजी करण्यासाठी आले, ललित मात्र महागडे राहिले. ललितनं पहिला 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटकातील शेवटचा बॉल आहे. यावेळेस राईट ऑफ ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाज ललितनं. षटकातील शेवटचा बॉल आहे. राईट ऑफ राऊंड द विकेट दाखल झालेत.
ओपिच बॉल अडबा बॅटनं ऑनसाईटला डीप मिड विकेटला देखना फटका. या फटक्यात होत वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा रेषापार येतोय हा षटकार. थँक्यू. षटक क्रमांक चौथं संपुष्टात आलंय. पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 6 बॉल 8 ची आवश्यकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये विवेक पवारच्या बॅटमन 21 बॉल मध्ये 51 धावा. अर्थातच पहिलं अर्धशतक आलंय. इथून 6 बॉल 8 ची धावांची गरज आहे. ऋषभ मैदानाच्या आतमध्ये अफलातनं इनिंग साकारत असताना पाहायला मिळाला हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमन आला. इथून मॅच फिनिश करायची आहे रोहनला. आता इथून खऱ्या अर्थानं साथ देणं गरजेची असणार आहे. 6 बॉल 8 ची आहे आवश्यकता. कोणता गोलंदाज कोणता ट्रम्प कार्ड वापरला जाईल टीम श्री सोमजाई गोवे या संघाच्या माध्यमातून. 21 बॉल मध्ये 51 धावा विवेकनं बनवल्यात. त्या धावांचा कुठेतरी बचाव करायचा असेल ना तर इथून टीम श्री सोमजाई गोवे या संघाला वेगळ्या ऊर्जेनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. ऊर्जा संघामध्ये असणं गरजेचं असणार आहे. आत्मविश्वास असणं गरजेचं असणार आहे. कारण की आत्मविश्वास हा मात्र यशस्वी होण्याची खात्री देणार नाही आहे परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष सातत्यानं रडवत असतो परंतु आयुष्य सुद्धा तितक्याच वेगानं घडवत असतो. आता इथून खऱ्या अर्थानं टीम श्री सोमजाई गोवे संघाचं आयुष्य घडवायचं आहे. 6 बॉल मध्ये 8 धावा रोखायच्यात. रोखण्यासाठीच गोलंदाज मागवरती गोलंदाज निखिल याला आमंत्रित केलंय. पहिला बॉल खूप सारा इम्पॉर्टंट असेल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे. शीतरक्षक वेगानं बॉलचा पाठला करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. भाग मिल्का भाग मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या कम्प्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला. 3 धावा बघता बघता कम्प्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कम्प्लीट केल्या. 3 धावेच्या मदतीनं स्कोरकार्डवरती धावा 62 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 62 आल्यात. इथून 5 आवश्यकता. 5 बॉल 5 आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना 5 बॉल 5 आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये चेसिंग होणं अवघड जात होतं परंतु मागच्या मॅचमध्ये आपण 51 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग पाहिला. आता 67 धावा यशस्वीरित्या कम्प्लीट केल्या जातील का. ओ पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. या मॅचची हवा काढून देणारा षटकार. मॅच जिंकली आहे टीम श्री क्षेत्रपाल पुई या संघानं. खुशीचं वातावरण असेल टीम श्री क्षेत्रपाल पुई या संघाच्या डगआउट मध्ये.